नमस्कार मित्र हो, मी रोहित बापट। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत। श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यातील प्रत्येक श्लोकाचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये या शृंखलेत आता आपण पाहूयात श्लोक 90वा। नये रामवाणी तया थोर हाणी, जनी व्यर्थ प्राणी तया नाम कोणी। हरी नाम हे वेद शास्त्री पुराणी, बहु आगळे बोलली व्यासवाणी। मित्र हो, हा श्लोक त्या मनाने समजायला थोडा सोपा आहे। पहिली पंक्ती अशी आहे की नये रामवाणी तया थोर हाणी। हाणी म्हणजे हानी। ज्याला प्रभू ज्याच्या वाणीवर, ज्याच्या बोलण्यामध्ये किंवा ज्याच्या मनामध्ये, विचारांमध्ये प्रभू श्री रामाचं चिंतन नाही किंवा त्याचा अंश नाही, त्याला थोर हानी आहे। आणि ही हानी कुठली आहे तर ती कुठल्याही प्रकारची असू शकते। हानी याचा अर्थ असं नव्हे की तुम्हाला शारीरिक व्याधीच व्हायला हवी। हानी अनेक प्रकारची असू शकते, शारीरिक असू शकते, मानसिक असू शकते, वैचारिक असू शकते, सामाजिक असू शकते, कुठल्याही प्रकारची हानी। आता एका अर्थी आपल्या संतांनी या माध्यमाने लोकांना योग्य वाट निवडा यासाठी सांगितलेल्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यापैकी ही आहे की नये रामवाणी तया थोर हानी। हानीचं मी हानी म्हणतोय की तुम्ही परमेश्वराच्या मार्गावरनं हटू नका, नाहीतर मग तुम्हाला हानी होण्याची शक्यता आहे आणि जे उघड आहे। जनी व्यर्थ प्राणी तया नाम कोणी। जनी व्यर्थ प्राणी, व्यर्थ प्राणी म्हणजे जो व्यर्थ माणूस आहे, फुकाचा, फुकट जो आहे, की ज्याचा ना समाजाला काही उपयोग आहे, ना कुटुंबाला आहे, ना त्याचा स्वतःला काही उपयोग आहे, ना देशाला उपयोग आहे, ना धर्माला, ना कशालाच काही, असा जो व्यर्थ प्राणी आहे त्याला तया नाम कोणी, त्याचं नाव कोण घेतो, त्याचं नाव कोण घेतो। आता हे दोन अर्थानी समजून घेऊ शकतो आपण। एक असा अर्थ आहे की जनी व्यर्थ प्राणी तया नाम कोणी, म्हणजे जो व्यर्थ माणूस आहे त्याचं नाव कोण घेणार आहे, कोणीच नाही, आपणही घेत नाही, की त्याचा कोणालाच काही उपयोग नाही। आणि राम आणि प्रभू श्री रामाचं नाव आणि प्रभू श्री राम स्वतः हे या दिगंतामध्ये व्यापून राहिलेले आहेत, त्यामुळे एका बाजूला जर शून्यता असेल म्हणजे व्यर्थपणा असेल, त्याच्या बरोबर दुसऱ्या टोकाला प्रभू श्रीराम आहेत की जे अवतार रूपाने आले होते पृथ्वीचा आणि समाजाचा उद्धार करण्यासाठी, म्हणून त्यांचं नाव घ्यायचं। आणि हे व्यर्थ प्राणी कोण असतात की ज्यांना ना देवाबद्दल आस्था असते, ना माणसांबद्दल आस्था असते, ना कुठल्या प्राण्यांबद्दल। शेवटी असं आहे की प्राणी आत्मा सगळं एकच आहे, पण तुम्हाला कशाबद्दल तरी श्रद्धा असणं गरजेचं आहे, परमेश्वराबद्दल श्रद्धा असणं गरजेचं आहे। ती एक शक्ती आहे की जी या जगाला चालवते, त्याबद्दल श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे। आणि असं नसणारे लोक ही व्यर्थ असतात। नास्तिक लोक ही बरेचदा कुतर्कामध्येच अडकलेली असतात आणि तो कुतर्क करत करत ते ना समाजाचा फायदा करतात, ना स्वतःचा करतात, ना कोणाचा करतात। म्हणून समर्थ रामदास म्हणतात की नये रामवाणी तया थोर हानी। तो स्वतःला तर हानी करून घेतोच, पण तो समाजालाही हानी करतो, कारण की शेवटी आपण स्वतः माणूस जो आहे तो समाजाचा एक भाग आहे। जर एक माणसाची हानी झाली तर समाजाची हानी व्हायला वेळ नाही लागत, हे समर्थ रामदास माझ्यामध्ये इथे सांगतात। तिसरी पंक्ती सांगते की हरी नाम हे वेद शास्त्री पुराणी। हरी नाम जे आहे ते वेद शास्त्र आणि पुराणे या सगळ्या माध्यमांमधनं आपल्या समोर आलेलं आहे। आता वेद, वेद हा आपला आपल्या सनातन धर्माचा कणा आहे की जिकडनं, जिथून सगळं ज्ञान आपल्यापर्यंत आलं ते वेद। शास्त्र, शास्त्राची अनेक पुस्तकं आहेत, सांख्यशास्त्र असेल, वेगवेगळी योगांचे शास्त्र आहेत, वगैरे वगैरे। हे आहेत, ही आपल्या सनातन धर्माचे बाजू आहेत, इंद्रिय आहेत की ज्याच्यामुळे
पूर्ण हे धर्माचे शरीर उभं आहे. आणि पुराण पुराण हा आपला इतिहास आहे. खूप लोक सध्याच्या शिक्षण पद्धतीमुळे पुराणांना जणू काही भाकड कथा आहेत असं म्हणतात, पण हा आपला इतिहास आहे. ज्यांना नाही मानायचं तो त्यांचा प्रश्न, पण पुराण हा आपला इतिहास आहे. तर समर्थ रामदास म्हणतात की हरिनाम हे वेदशास्त्री पुराण आहे. हरिनाम हे वेदात आहे, शास्त्रात आहे, पुराणात देखील आहे, सगळीकडे आहे, सामावलेलं आहे. आणि हरिनाम म्हणजे फक्त हरी विष्णू असं नाही, परमेश्वराचं नारायणाचं जे नामस्मरण आहे ते सगळीकडे आहे. बहु आगळे बोलिली व्यासवाणी. आता महर्षी व्यास हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाभारताचे रचयिते महर्षी व्यास होते, पण आपण हे विसरून जातो की अनेक पुराणं जी आहेत ते पुराणांचे रचयिते देखील महर्षी व्यासच आहेत. मग ते विष्णू पुराण असो, देवी पुराण असो, कुठलंही पुराण असो, पुराणांचे रचयिते देखील महर्षी व्यासच आहेत. त्याच्यामुळे या सगळ्याच शास्त्रांमध्ये थोडक्यात सांगायचा मला जो अर्थ समजला तो असा की तुम्ही वेद घ्या, शास्त्र घ्या, पुराण घ्या, तुम्ही काहीही घ्या, शास्त्र घ्या, इतिहास घ्या, काहीही घ्या, त्याच्यामध्ये हरी नाम हे आहेच आहे, हे तिकडे परमेश्वराचं नाव हे आहेच आहे. पण बहु आगळे बोलिली व्यासवाणी, व्यासांनी जे काही वर्णन केलेलं आहे ते मात्र अत्यंत सुंदर केलेलं आहे. महर्षी व्यासांबद्दल देखील माझ्या मते एक आदराने समर्थ रामदासांनी इथे भाष्य केलंय की बहु आगळे बोलिली व्यासवाणी. कारण की कृष्ण जो आहे, कृष्णाच्या लीला ज्या आहेत, विष्णू पुराण जे आहे ते वाचण्याजोगं आहे. आणि हे कौतुक समर्पक आहे की बहु आगळे बोलिली व्यासवाणी. तर हे सगळं वाचा तुम्ही. समर्थ रामदासांचं म्हणणं माझ्या मते असं आहे की हरिनाम हे वेदशास्त्री पुराणे आहे, बहु आगळे बोलिली व्यासवाणी हे सगळं इथे दिलेलं आहे. मी जो त्याच्यातनं परामर्श घेतला तो असा की तुम्ही वाचा, तुम्ही ज्ञान मिळवा. ज्ञानाची दारं कधीही बंद होत नाहीत, कोणीही तुम्हाला काहीही शिकण्यापासून थांबवू शकत नाही. ज्ञानाची कवाडं कधीच बंद राहू शकत नाही, त्यामुळे हे शिका. तर मित्र हो, हा होता श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक. यातील 90व्या श्लोकाचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये. मित्र हो, तुम्हाला जर हा भावार्थ ही श्रृंखला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे श्लोक आणि त्यांचे भावार्थ तुम्हाला सहजच मिळतील. जर काही सुचवायचं असेल, सांगायचं असेल किंवा विचारायचं असेल तर या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये मला जरूर कळवा, मी उत्तरं द्यायचा जरूर प्रयत्न करेन. पुढच्या वेळी भेटू पुढचा श्लोक घेऊन. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.